जसं मी मगाशी सांगितलं की आपल्याकडे आदिम जमाती आहेत, प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत, आणि या प्रिमिटिव्ह ट्राईब्सची अवस्था आजही मोठ्या प्रमाणात अडचणीची. आज आपण जर विचार केला तर अगदी महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये किमान 8 ते 10 प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत, आणि म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने एक डेडिकेटेड योजना प्रिमिटिव्ह ट्राईब्स करता सुरू केली आहे, ज्याला प्रधानमंत्री PVTG अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या मिशनमध्ये पहिल्या तीन वर्षामध्ये प्रिमिटिव्ह ट्राईब्स करता हाऊसिंग, पाण्याची योजना, सॅनिटेशनची योजना, रोजगाराची योजना, अशा सगळ्या योजना सॅच्युरेशन पद्धतीनं, म्हणजे एकूण एक प्रिमिटिव्ह ट्राईबचा जो काही नागरिक आहे या प्रत्येकाला ही योजना मिळेल अशा प्रकारच्या सॅच्युरेशन पद्धतीनं ही योजना या ठिकाणी हातामध्ये घेण्यात आली आहे. आणि यासोबत आमच्या आदिवासी समाजाकरता 740 एकलव्य विद्यालय, रेसिडेन्शियल स्कूल्स, ज्या अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण देणाऱ्या आहेत, ज्या रेसिडेन्शियल आहेत, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 33,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, अशा प्रकारची योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे आदिवासी विद्यार्थी जे आहेत यांना आपण एक अतिशय चांगलं वातावरण देऊ शकू आणि चांगलं शिक्षण देखील देऊ शकू, हाही प्रयत्न या ठिकाणी झाला आहे.